शेतकऱ्यांच्या समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन, राजू पवार प्रांताधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर निर्णय। निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात रयत संघटनेतर्फे वेळोवेळी निवेदन व आंदोलने केली आहेत, तरीही अनेक समस्यांनी उकल झालेली नाही। त्या संदर्भात योग्य ती पावले उचलून तात्काळ शेतकऱ्यांच्या समस्या निकालात न काढल्यास येथील तहसीलदार कार्यालयासमोर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चिक्कोडी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी दिला। शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांच्याशी येथील शासकीय विश्रामधामात बुधवारी दुपारी चर्चा केली, त्यानंतर ते बोलत होते। पडलीहाळ येथील PKPS मध्ये गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात नाही। शेतकऱ्यांनी पत असूनही त्यांना कर्ज विना दूर राहावे लागत आहे। या संदर्भात चिक्कोडी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रयत संघटनेतर्फे वेळोवेळी तक्रार करूनही त्यांची दखल घेतलेली नाही, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी संघटनेचे कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्यांनी केली। यावेळी प्रांताधिकारी कामगौडा यांनी संबंधित संघाची जनरल बॉडी बैठक घेऊन योग्य त्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याचे आवाहन केले। बेनाडे येथे शिवापूरवाडी पाट्यानजीक भाडे तत्वावर जागा घेऊन मद्य दुकान सुरू आहे। तेथे मद्यपी नागरिक मद्यप्राशन करून जवळच्या शेतातच रिकाम्या बॉटल्या यासह काही मद्यधुंद नागरिक शेतातच ठिय्या मारत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे। याशिवाय शिवापूरवाडी गजबरवाडी येथील एका शेतकऱ्यांमुळे अनेक शेतकऱ्यांचे रस्त्या अभावी मोठे नुकसान होत आहे। 2 वर्षापासून अतिवृष्टी व महापुरामुळे अनेकांची घरे पडले असून पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही। अशा सर्व समस्या तत्काळ निकालात निघाल्यास लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचे राजू पवार यांनी स्पष्ट केले। त्याचं कारण काय म्हणून ईशी साहेबांची आणि आमची गेली या विषयावर 2-3 तास चर्चा झाली। नुसती पडल्याची PKPS नसेल तर निपाणी तालुक्यातल्या जेवढ्या PKPS असतील आणि त्या कुणीही शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत असतील, एक पार्टीच्या जर तिने पार्टी स्पीड करत असतील आणि शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत असतील तर ते चुकीचं धोरण आहे। आम्ही रयत संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करून ते हाणून पाडल्याशिवाय गमसणार नाही। आणि आता ईशी साहेबांनी परत त्यांना आदेश दिलेला आहे, ERC ला फोनवर आमच्या समोर चर्चा केल्या, त्या आदेशाप्रमाणे मीटिंग घ्यायचं तिने आदेश दिलेला आहे। ती मीटिंग घेऊन 715 लोकांना लोन द्यावं अशी आमची पहिल्या प्रश्न मागणी आहे, ते त्यांनी आता लेटर द्यावं। लवकरात पडल्या PKPS ची मीटिंग घेऊन त्या सगळ्या शेतकऱ्यांनी लोन दिलं पाहिजे। आणि एवढं होऊन जर तो बदलला, याची बदलला निपाणी तालुक्यातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील, मग कोगनुळे असेल, बोद्याला असेल, बेनाडी असेल, आडे असेल, सुळगाव असेल, दूधगंगा वेदगंगा नदीच्या 19 पासून जी घरं पडलेली आहेत त्या घरांचं सुद्धा आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे, वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे। 19 पासून आज तारखेपर्यंत दूधगंगा वेदगंगा पंचगंगा नदीकाठील बॉर्डरवरच्या जे शेतकऱ्यांचं मग ऊसाचं पिकाचं नुकसान झालं असेल, माळवा भाजीपाल्याचं नुकसान झालं असेल, घरं पडली असतील, या सगळ्यांचं निपक्षपाती चौकशी करून त्यांचं त्यांना त्यांच्या खात्यावर पैसे जमा करायला पाहिजेत। आणि आता थोड्याच दिवसात पावसाळा चालू होणार आहे आणि तो पावसाळा चालू व्हायच्या अगोदर ज्या काही मागे समस्या झाल्या त्या समस्यांचा त्यांनी विचारमंत करून सरकारनं जास्तीत जास्त कसं शेतकऱ्यांचं नुकसान होऊन याची दखल आताच घ्यायला पाहिजे, दक्षता घ्यायला पाहिजे। आणि हे जर न केल्यास आम्ही वेळोवेळी सांगितलेलं आहे, इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही निपाणी मतदारसंघात शेतकरी शेतमजूर यांच्या जे काही समस्या आहेत त्या समस्या जर सोडवल्या नाही तर इथून पुढच्या काळामध्ये तीव्र पद्धतीचं आम्ही आंदोलन करू आणि त्या आंदोलनाच्या होणाऱ्या नुकसानीची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची आणि सरकारची असेल। काम नाही झालं तर मत्तून ಮುಂದಿನ ಕೆಲಸ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ಕೆಲಸ ಆಗಲಿ ಅಂತ ನಾವು ದೊಡ್ಡ ಪರಿಣಾಮ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರೈತ ಸಂಘಟನೆ। ಯಾವೇಳಿ ಉಮೇಶ್ ಭಾರ್ಮಲ್, ಸಂಜಯ್ ಸ್ವಾಮಿ, मधुकर पाटील, संतोष मोरे, प्रकाश सासने, सचिन पाटील, बाळू पाटील, अनिकेत खोत, सर्जेराव हेगडे, वसंत पाटील, रघुनाथ गळतगे, सदाशिव शेटके,
शिवाजी वाडेकर, बाळासाहेब कांबळे, रमेश गळतगे, राजाराम पाटील, संजय पाटील, पवन माने, महादेव शेळके, तानाजी पाटील, चेतन पाटील, अप्पासाहेब कांबळे, वसंत पवार, संदीप दाभाडे, अण्णासाहेब पाटील, आनंद दाभाडे यांच्या शहर रयत संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.